बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील दोन दुकानांमध्ये चोरट्यांनी चोरी करून मोठा हात मारल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या चोरीमध्ये चोरट्यांनी रोख रकमेसह 4 ते 4.5 लाखांचा ऐवज लंपास केल्याचा अंदाज आहे. दरम्यान चोरी झाल्याचे समजताच घटनेची माहिती बदनापूर पोलिसांना सकाळीच देण्यात आली होती. जालना येथून दाभाडी येथे पोलीस पथकासह श्वान पथकही प्राचारण करण्यात आले होते. तसेच ठसे तज्ज्ञांनाही बोलवण्यात आलं होतं. मात्र पोलिसांच्या हाती कोणताही सुगावा लागला नाही, त्यामुळे श्वान पथकही रिकाम्या हाताने परतले. दरम्यान बदनापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नागरिकांकडून दाभाडी येथील चौकीत कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी होत आहे. 24 तास महाराष्ट्र फासाठी सोनाजी जोगदंडे, जालना. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आजच चॅनल सबस्क्राइब करा.